नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. गेले अनेक दिवस झालं आपण लशीबाबत बोलतोय आणि लशीबाबतची सगळी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यातच टीव्हीवर आपण अनेक बातम्यासुद्धा बघतोय की ऑक्सफर्डची लस या टप्प्यात येऊन पोहोचली आहे, तरी मॉडर्नाची लस चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र लशीचे टप्पे कसे असतात, लस कशी तयार केली जाते हे आज आपण जाणून घेणार आहोत. कोणतीही लस तयार करण्यापूर्वी त्या विषाणू आणि जीवाणूचा पूर्ण शास्त्रीय अभ्यास केला जातो. त्या रोगजंतूच्या सर्व क्रिया प्रतिक्रियांची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर लस करून प्रथम प्रयोगशाळेत जीवाणूंवर प्रयोग केले जातात. त्याला इनव्हिट्रो स्टडीज असं म्हणतात. त्यानंतर उंदीर, ससा अशा प्राण्यांवर तसेच माकडांवरही हे प्रयोग केले जातात. त्यालाही इनव्हिट्रो स्टडीज असंच म्हणतात. यामध्ये लशीचा सकारात्मक परिणाम दिसून आल्यास माणसांवरील प्रयोगाच्या पहिल्या टप्प्याला परवानगी मिळते. त्यात एकूण 3 ते 4 टप्पे असतात. पहिला टप्पा, यामध्ये 5 ते 10 व्यक्तींवर या लशीचा प्रयोग केला जातो. यात लशींचा रोगजंतू नष्ट करण्याचे कार्य आणि सुरक्षितता समजून येते आणि परिणामकारक डोस ठरवला जातो. दुसरा टप्पा, दुसऱ्या टप्प्यात सुमारे 100 ते 200 व्यक्तींवर आणि क्वचित प्रसंगी 1000 व्यक्तींवर लशीचे परिणाम पडतायले जातात. लस या सर्वांमध्ये सातत्याने तेवढाच अपेक्षित परिणाम देते आहे ना हेही पडताळून पाहिलं जातं. लशीच्या साईड इफेक्टची नोंद केली जाते. जास्त गंभीर दुष्परिणाम असल्यास प्रयोग थांबवलेही जाऊ शकतात. तिसरा टप्पा, तिसऱ्या टप्प्यात 1000 लोकांवर व्यापक स्वरूपात प्रयोग केले जातात. यामध्ये निर्णया वंशाच्या, वर्णाच्या, वयाच्या, निरोगी स्त्री पुरुषांचा समावेश केला जातो. यात लशीच्या उपयुक्ततेचे आणि दुष्परिणामांचे अनुभव सर्वेक्षणात नोंदवले जातात. त्यामुळे क्वचितच प्रसंगी उद्भवणारे दुर्मिळ साईड इफेक्टसुद्धा पाहिले जातात. चौथा टप्पा हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा ठरतो. तिसऱ्या टप्प्यानंतर लस बाजारात आणली जाते किंवा निरनिराळ्या देशात ती देण्याचे कार्यही सुरू केले जाते. त्यामध्ये सर्वेक्षण सुरू ठेवले जातात. लशीचे आधी लक्षात न घेतलेले दुष्परिणाम, जंतूंचे बदललेले स्वरूप याकडे लक्ष केंद्रित केला जातो. अनेकदा या टप्प्यात देखील लशीच्या स्वरूपात महत्त्वाचे बदल करून ती उपलब्ध केली जाते.